विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिलाय. विधिमंडळ पक्षाचं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी निकालात नमूद केलं. तर शिवसेना, शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकालही त्यांनी दिला. शिवसेनेच्या 1999 घटनेनुसार पक्षप्रमुखाला नव्हे तर प्रतिनिधी सभेलाच सर्वोच्च अधिकार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेना पक्षातून काढण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नसल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस केला अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. नार्वेकरांची मिलीभगत असल्याचं त्यांच्या वागण्यावरूनच दिसत होतं असं ठाकरेंनी म्हटलंय. अपात्रता निकालामुळे घराणेशाही मोडीत निघालीय. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. हिंगोलीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री मुंबईत आगमन झालं, त्यावेळी शिंदेने ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांची शिवसेना इतिहास जमा करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे, मात्र शिवसेना संजय राऊतांनी केलं. हे मॅच फिक्सिंग आहे, याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू राहणार असंही ते म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा भाजप आमदार राम कदमांनी दिलाय. राऊतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबद्दल अपशब्द वापरलेत, हा विधानसभेचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे असं ट्विट राम कदमांनी केलंय. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे निर्लज्जपणे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसंच भाजपला संविधान बदलायचं असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.